श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र वाचनाच्या वेळी आवर्जून पाळावेत असे 20 नियम व पथ्य। 3 दिवस 7 दिवस किंवा नित्य 5 ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमाचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे। श्री गुरुचरित्र वाचनाच्या वेळी आवर्जून पाळावेत असे 20 नियम व पथ्ये। श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे। काही ग्रंथात 53 अध्याय आहेत। त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांचा समन्वयात साधला असून या तिन्ही उपासनासाठी गुरुचे मार्गदर्शन कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे। या ग्रंथात श्रीपाद श्री वल्लभ व श्री न्यूसिय सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कृतीपूर्ण वर्णन रसाळपणे केले आहे। इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय सुबोध व प्रासादिक भाषेत केले आहे। याशिवाय व्रत वैकल्ये ही सांगितलेली आहे, यात्राची वर्णने केली आहेत, आचार धर्म शिकवला आहे, मूल्यांची रुजवण केली आहे। सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोचण्यासाठी कसे आचरण ठेवायला हवे याचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्रात केले आहे। परमपूज्य टेंबी स्वामी महाराज सांगत असत की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्य वाचन असू द्या। 3 दिवस 7 दिवस किंवा नित्य 5 ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखले पाहिजे। ते नियम कोणते याबाबत केशव तनय माहिती देतात। 1. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व अहिनिके उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा। आचमन प्राणायाम व देशकालातिकांचा उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावायचे असते त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपला हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहे असे सांगून पाणी सोडावे, याला संकल्प म्हणतात। संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये। अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रय देवता, श्री दत्तात्रय देवता कृपा आशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा। श्री गुरुचरित्र वाचनापूर्वी जाणून घ्या श्री गुरुचरित्राची महती, महत्व आणि पारायण संबंधी सविस्तर माहिती। नंतर कुलदैवत, गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत। वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे। वाचनापूर्वी संध्या व 108 गायत्री जप अवश्य करावा। देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा। पारायण काळात साक्षात दत्तगुरु फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे, यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंतरून ठेवावे। वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे। वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये, मध्येच कुणाशी बोलू नये। पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी। कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचार्य निक्षून पाळावे। या 7 दिवसात दाढी करू नये, तसेच केस व नखे कापू नयेत। पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण, परान्न कटाक्षाने पाळावे, एकभूत राहावे, सायंकाळी दूध प्यावे। जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्रादीन व्हावे। समारोपाच्या दिवशी नैवेद्य करावा। रोजचे वाचन झाल्यावर पोती बंद करू नये, ती उघडीच ठेवावी। आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा। रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी। वाचनात यांत्रिकपणा नको, मनोभावे वाचन करावे। एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते, परंतु मध्येच सोयर किंवा सूतक आल्यास व्यत्यय येतो। अशा वेळी परिचिताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे। तसेच सोयर किंवा सूतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी। त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा।
श्री गुरुचरित्र पारायण समाप्ती आणि घेवड्याची भाजी। श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज तपश्चर्यासाठी वाडी श्री नृसिंहवाडी येथे ते राहत होते, तेव्हा ते परिसरातील शिरोळ, कुरुडवाड, औरवाड अशा ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी जात असत। त्यांच्या दृष्टीने भिक्षा मागणे हे केवळ निमित्त होते, प्रत्यक्षात मात्र गरीब, पीडित मात्र सज्जन, प्रामाणिक अशा लोकांचा उद्धार व्हावा हाच त्यामागचा मूळ उद्देश होता। महाराज औरवाड अमरेश्वर येथे एका ब्राह्मणाकडे भिक्षा मागण्यासाठी गेले होते। तो वेदशास्त्र पारंगत सात्विक वृत्तीचा ब्राह्मण परिसरातील ब्राह्मणाच्या घरातून मागून आणलेला कोरडा शिधा किंवा त्याच्या घराच्या परिसरातील घेवड्याच्या वेलाच्या शेंगा शिजवून आपला व कुटुंबियांचा उदरनिर्वाह करीत असे। घरी आलेल्या अतिथीचे स्वागतही तो अशा पद्धतीने भोजन वाढून यथाशक्ती करत असे। महाराजांनाही त्याने त्या घेवड्याची शेंगाची भाजी जेवायला वाढली होती। खरे तर घेवड्याची भाजी म्हणजे एक क्षुल्लक, हलका, कमी प्रतीचा पदार्थ, पण त्या ब्राह्मणाने ही भाजी ही अतिशय प्रेमाने महाराजांना खाऊ घातली होती व महाराजांनी या भक्ताने मनापासून वाढलेल्या या पक्वानांचा अतिशय आनंदाने स्वीकार केला होता व अशी ही घेवड्याची शेंगाची भाजी खाऊन ते तृप्त झाले होते। त्यानंतरच त्या ब्राह्मणाने तो घेवड्याचा महाराजांना अर्धवट उखडलेला वेल जमिनीतून पूर्ण काढल्यानंतरच त्याचे दैन्य दूर होऊन त्याला त्या जमिनीतच धनाचे दोन हंडे सापडले होते। त्यामुळेच गुरुचरित्र पारायण समाप्तीनंतर केल्या जाणाऱ्या स्वयंपाकामध्ये कितीही गोडधोडाचे पदार्थ जरी असले तरी घेवड्याच्या शेंगाची भाजी नैवेद्यामध्ये जरूर असावी। जय जय दत्त गुरु श्री स्वामी समर्थ। थँक्स फॉर वॉचिंग। प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब।